नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम पी एस सी ट्रिक्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. मी अजय कुमार गोसावी. आज आपण चालू घडामोडी 2022 एक महत्त्वाचा टॉपिक बघणार आहोत. तो टॉपिक म्हणजे ज्ञानपीठ पुरस्कार. आता या ज्ञानपीठ पुरस्कारामध्ये सध्या चर्चेत का आला, कारण 2020 सालचा आणि 2021 सालचा पुरस्कार हा एकदम दिल्यामुळं सध्या ही न्यूज चर्चेमध्ये होती. त्याच्यामध्ये कोकणी साहित्यिक जे असतील किंवा जे आसामी कवी आहेत नीलमणी फुंकन किंवा कोकणी साहित्यिक जे म्हणतो आपण दामोदर मौजो यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्यामुळं हा मुद्दा चर्चेत आला होता. आपण 2020 आणि 2021 ज्ञानपीठ पुरस्कार जो एकदम दिलेला आहे त्याचं डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन पाहणार आहोत. ज्ञानपीठ पुरस्काराबाबत इतर जी इन्फॉर्मेशन आहे ते सुद्धा आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. म्हणजे या ज्ञानपीठ पुरस्कारावर जेव्हा प्रश्न विचारला जाईल तर तुम्हाला याच्या बाहेर कुठलाही पॉईंट येणार नाही. याचे एवढेच मुद्दे केले तर तुमचा व्यवस्थितरित्या अभ्यास या ठिकाणी क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे, तर आज आपण लेक्चरला सुरुवात करूया. लेक्चरला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाची रिमाइंडर, ती म्हणजे तुम्ही जर आपलं अँड्रॉइड ॲप डाउनलोड केलं असेल तर नक्की करा. एम पी एस सी ट्रिक्स बाय अजय कुमार या नावानं आपलं अँड्रॉइड ॲप आहे. किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला त्याची लिंक देतो, त्या लिंकवर गेल्यानंतर तुम्हाला हे ॲप डाउनलोड करता येईल. या ॲपचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्हाला या ठिकाणी वेगवेगळे कोर्सेस आहेत जे तुम्ही एम पी एस सीसाठी लागणारे किंवा इतर स्पर्धा परीक्षेसाठी लागणारे कमीत कमी पैशामध्ये पाहायला मिळतील. मराठी ग्रामरचा कोर्स आहे, त्यानंतर तुम्हाला चालू घडामोडीचे कोर्सेस आहेत हे तुम्ही या ठिकाणी बघू शकता. त्यानंतर आधुनिक भारताचा इतिहास आहे, राज्यघटनेचा संदर्भातला कोर्स आहे, तुम्हाला कोणत्याही कोर्सची किंमत जास्त बघून बघायला मिळणार नाही. अंकगणित सचिन ढवळे सरांचं किंवा सामान्य बुद्धिमत्ता चाचणी हा सुद्धा कोर्स तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. तुम्हाला जास्त बेनिफिट तुम्हाला या कोर्सचं घेता येईल. सध्या इंग्लिश ग्रामर आणि मराठी ग्रामरचेही कोर्स अवेलेबल झालेले आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला बाळासाहेब शिंदे फॅकल्टी त्यांचे आहेत ते कोर्स, तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन पाहू शकता, तुम्हाला त्याचा जास्त बेनिफिट होईल. ठीक आहे, तर इतर वेगवेगळे कोर्सेस आहेत, इतर जो घटक आहे तो पाहून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्या लिंकवर जाऊन तुम्ही ॲप डाउनलोड करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा. तर आज आपण लेक्चरला ॲक्च्युली जे घटक आहे त्याला सुरुवात करतोय. पहिला महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे ज्ञानपीठ पुरस्कार सध्या चर्चेमध्ये का आले. तर ज्ञानपीठ पुरस्कार चर्चेमध्ये येण्याचं कारण काय, सरकारने एकदमच 2020 सालचा आणि 2021 सालचा ज्ञानपीठ पुरस्कार डिक्लेअर केला आहे. 20 सालचा जो ज्ञानपीठ पुरस्कार आहे तो कितव्या क्रमांकाचा आहे, तर तो 20 सालचा पुरस्कार होता तो 56व्या क्रमांकाचा आहे. आणि हा कोणाला मिळाला आहे, जे आसामी कवी आहेत नीलमणी फुंकन यांना त्या सन्मान प्राप्त झाला आहे. आणि 2021 सालचा 57वा ज्ञानपीठ, 2021 सालचा 57वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला जाहीर झालाय, जर कोकणातील महत्त्वाचे जे कादंबरीकार आहेत त्यांचं नाव आहे दामोदर मावजो, दामोदर मावजो यांना जाहीर झालाय. म्हणजे 56-57 20 आणि 21 हा पुरस्कार आहे, त्याच्यामुळे ही न्यूज चर्चेमध्ये आलेली होती. मग आता आपण काय करूया, तर यामध्ये 2000 सुरुवातीला एक घटकापासून बघूया. सुरुवातीला कोकणातील नामवंत कादंबरीकार जे दामोदर मावजो 57वा ज्ञानपीठ मिळालाय ना, त्यांच्याबद्दल थोडंसं इन्फॉर्मेशन पाहूया. दामोदर मावजो यांच्याबद्दल जर बघितलं तर तुम्हाला यामध्ये महत्त्वाचा घटक त्यांचा जन्म कुठं झाला हे दामोदर मावजो आहेत. त्यांचा जन्म कुठं आहे, गोव्यामध्ये, दक्षिण गोव्यामध्ये झाला 1944 मध्ये. आता त्यांचं वयवर्ष जेव्हा ज्ञानपीठ मिळाला तेव्हा वयवर्ष होतं 77 वर्ष. आता तुम्हाला जेव्हा एखाद्या व्यक्तीबाबत जेव्हा पुरस्कार दिला जातो, आता हे कोणत्या म्हणजे साहित्यिक आहेत कोणत्या ह्याच्यामधून, तर कोकणातून. मग कोकणामध्ये या अगोदर कोणत्या व्यक्तीला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता का, असा तुमचा पॉईंट येतो. म्हणजे तुम्हाला ना इथं अभ्यास करताना मी थोडेसे मुद्दे सांगतो, त्या मुद्द्याला तुम्ही थोडंसं फोकस करा. आता मुद्दा काय आहे बघा, की कोकणामधून कोणाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता का या अगोदर, येस. तर दामोदर मावजो हे कितवे साहित्यिक ठरलेत, दुसरे साहित्यिक ठरलेत की ज्यांना कोकणामधून की जे आहेत कोकणातील की ज्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. या अगोदर 2006 साली रवींद्र केळेकर यांना हा पुरस्कार जाहीर झालेला होता. कधी, 2006. हा पहिला मुद्दा तुम्हाला या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे. आता यानंतर त्यांच्या कारकिर्दीमधला काही महत्त्वाचा टप्पा तुम्हाला लक्षात देऊ का, तर त्यांच्या कारकिर्दीतला महत्त्वाचा टप्पा येतो तो म्हणजे साहित्य अकादमीचा पुरस्कार त्यांना मिळालाय. साहित्य अकादमीचा पुरस्कार त्यांना केव्हा मिळालाय, 1983. म्हणजे तुम्हाला हे दोन्ही मुद्दे लक्षात ठेवायचे बरं का. 1983 साहित्य अकादमीचा पुरस्कार कार्मलिनिया या त्यांच्या कादंबरीसाठी त्यांना मिळालेला होता. 1983 साहित्य अकादमी पुरस्कार कार्मलिनिया या त्यांच्या कादंबरीसाठी मिळाला. म्हणजे हा दुसरा पॉईंट तुम्हाला दामोदर मावजो यांच्या संदर्भात लक्षात ठेवायचं आहे. लक्षात आला का, पहिला पॉईंट काय की कितवे कोकणातील साहित्यिक होते, दुसरे. पहिले कोण होते, रवींद्र केळेकर. कधी मिळाला होता त्यांना, 2006 साली. ठीक आहे, दुसरा मुद्दा काय, यांना कारकिर्दीतला सर्वोत्तम टप्पा कोणता होता, तर साहित्य अकादमी पुरस्कार कधी मिळाला होता, 1983. आणि त्यांना कोणत्या कादंबरीसाठी
कार्मलिनिया या कादंबरीसाठी. याच्यानंतर तिसरा मुद्दा काय आहे की यांचा पहिला कथासंग्रह कोणता होता, जसं तुम्हाला इथे शेवटी मी दाखवलेला आहे, हा तिसरा मुद्दा आहे की त्यांचा पहिला कथासंग्रह कधी प्रसिद्ध झाला होता 1971 साली, आणि नाव आहे त्याचं गांथन. गांथन हा त्यांचा पहिला कथासंग्रह कधी प्रसिद्ध झाला होता 1971 साली. तर पहिल्या तीन गोष्टी मिनिमम तुम्हाला इथं लक्षात ठेवायच्या आहेत. याच्याशिवाय तुम्हाला काय लक्षात घ्यायचं आहे की त्यांना कोणत्या कोणत्या चित्रपटासाठी, म्हणजे चित्रपटासाठी सुद्धा त्यांना पटकथेच्या बाबतीमध्ये पुरस्कार मिळालेला आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला गोवा चित्रपट महोत्सवात त्यांचा ॲश्लेषा हा चित्रपट आहे, सर्वोत्तम पटकथेचा पुरस्कार आहे, किंवा इतर जे घटक आहेत ते तुम्हाला इथं लक्षात येतील. आता याच्याशिवाय, म्हणजे तुम्हाला हे तीन मुद्दे लक्षात मिनिमम घ्यायचे आहेत, याच्याशिवाय त्यांना आणखी काय पुरस्कार आहेत किंवा त्यांच्या काय लघुकथा आहेत. जेव्हा एखाद्या घटकामध्ये ना इंग्रजी नाव येतं, जसं मिरेज अँड अवर स्टोरीज, किंवा मॅरेज झाले ठीक आहे, आणि टेरिझाज मैन हे त्यांच्या लघुकथा, हे तुम्ही नाही लक्षात ठेवलं तरी चालू शकेल. तर दामोदर मावजू यांच्याबद्दल मिनिमम काय लक्षात घ्या, कोकणातील दुसरे साहित्यिक, 2006 साली रवींद्र केळकर यांना मिळाला होता. दुसरा मुद्दा आहे त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार 1983 मिळाला होता, कोणत्या कादंबरीसाठी, कार्मलिनी या कादंबरीसाठी. आणि तिसरा मुद्दा त्यांचा पहिला कथासंग्रह गांथन 1971 साली प्रसिद्ध झालेला होता. मग यांच्या नावावर कथासंग्रह आहेत, बालसाहित्य आहेत, कादंबऱ्या आहेत, वेगवेगळ्या घटकामध्ये आहेत. दुसरं म्हणजे त्यांचं साहित्य जे आहे पोर्तुगीज आणि फ्रेंच या भाषेमधून विविध भाषेमध्ये, म्हणजे पोर्तुगीज भाषेमध्ये पण अनुवादित झाले, फ्रेंच भाषेमध्ये पण अनुवादित झाले, म्हणजे एक आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांची एक इमेज तयार झालेली आहे, हे तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. तर यांना दामोदर मावजो यांना कितवा ज्ञानपीठ मिळालाय, 57वा, हे क्लिअर होतंय का बघा. कोणत्या वर्षीचं मिळालंय, 2021 सालचं मिळालंय, त्यामुळे हा मुद्दा सध्या चर्चेमध्ये होता. आता यांच्यानंतर दुसरा मुद्दा येतो तो म्हणजे 56वा ज्ञानपीठ. मग 56वा ज्ञानपीठ कोणाला मिळालाय, त्यांचं नाव येतं नीलमणी फुंकन. 56वा ज्ञानपीठ कोणाला मिळालाय, तर नीलमणी फुंकन यांना मिळालेला आहे. आता नीलमणी फुंकन, आता जसं तुम्हाला कोकणातील ते दुसरे साहित्यिक होते, जसं आपण आता ज्येष्ठ पाहिलं दामोदर मावजो यांच्याबद्दल, तसं नीलमणी फुंकन हे कोणत्या भागामधून प्रतिनिधित्व होत आहे त्यांचं, तर आसामी भाषेमधले आहेत. ओके, आसामी भाषेतील महत्त्वाची. आता यांच्या साहित्यावर कोणत्या घटकाचा प्रभाव आहे असं जर विचारलं, लोकसंस्कृती, सामान्य व्यक्तीच्या जीवनात होणाऱ्या ज्या घडामोडी, त्यांचा मोठा प्रभाव आहे. आता यांच्याबद्दल बघताना तुम्हाला दोन महत्त्वाचे मुद्दे, नीलमणी फुंकन हे आसामी भाषेमध्ये ज्ञानपीठ मिळवणारे कितवे व्यक्ती झाले, जसं कोकणातील विचारलं तर दामोदर मावजे दुसरे होते, तसं आसामी भाषेतील जे साहित्यिक आहेत, आसामी भाषेतील साहित्यिक आहे यांना ज्ञानपीठ मिळण्याची कितवी वेळ आहे, तिसरी. कम्पॅरिझन लक्षात आहे का, दामोदर मावजो कोकणातील दुसरे होते, कोकणी साहित्यिक, तसं नीलमणी फुंकन आसामी भाषेमध्ये ज्ञानपीठ मिळवणारे कितवे आहेत, तिसरे आहेत. तिथं कसं होतं, रवींद्र केळेकर हे आपण नाव लक्षात ठेवा म्हटलं होतं 2006 मध्ये, तसं इथं तुम्हाला काय लक्षात घ्यायचं आहे, तिसरे म्हटल्यानंतर 1979 साली बी के भट्टाचार्य, 2000 साली इंदिरा गोस्वामी यांच्यानंतर कोकणी भाषेमध्ये ज्ञानपीठ मिळवणारे नीलमणी फुंकन हे कितवे आहेत, तर तिसरे आहेत. हे तुमचा पहिला पॉईंट क्लिअर झाला. तसं या ठिकाणी आपण कम्पॅरिझन करताना दुसरा पॉईंट काय म्हटलं होतं, साहित्य अकादमी पुरस्कार दामोदर मावजो यांना कधी मिळाला, 1983 कार्मलिनी या त्यांच्या कादंबरीसाठी. तसं आता नीलमणी फुंकन यांना साहित्य अकादमी पुरस्कार कधी मिळाला, साहित्य अकादमी त्यांना 1981 मिळाला, त्यांच्या कोणत्या कविता संग्रहासाठी किंवा काव्यसंग्रहासाठी, कोबिता या त्यांच्या, म्हणजे तिथे 1983 इकडे 1981. आता याच्यानंतर दोन मुद्दे हे पहिले आपण डेफिनेटली लक्षात ठेवलेले होते किंवा तुम्हाला याच्या या घटकासाठी थोडंसं लक्ष द्या असं म्हटलेलं होतं. आता याच्यानंतर तुम्हाला महत्त्वाचा मुद्दा काय केला, आपण तिसरं कम्पॅरिझन करताना पहिला कथासंग्रह, तसं यांना कोणता पुरस्कार महत्त्वाचा मिळाला नाही, जसं पद्मश्री असू द्या किंवा इतर. तर तुम्हाला नीलमणी फुंकन यांच्याबद्दल बघायला गेलं तर 1990 पद्मश्री दिला आहे, त्याच्यामुळे हे महत्त्वाचे आहेत, हे तुम्हाला इथं लक्षात ठेवता येईल. इतर पुरस्कारामध्ये साहित्य फेलोशिप 2002 साली आहे, असेम हॅली पुरस्कार 1997 आहे. त्यांच्या साहित्यकृती जर बघा, नावं एकदा लक्षात राहू द्या, सूर्य हे नो नामी आहे ऐ नदी यदी, किंवा मानस प्रतिभा फुली टेका, सूर्यमुखी फुलतर काले फाले, तर हे वेगवेगळे नाव आहेत. पण तुम्हाला कम्पेरेटिव्हली दोन तीन मुद्दे ॲटलीस्ट लक्षात ठेवायचे आहेत. जसं दोन तीन मुद्दे म्हणजे काय, त्यांच्या साहित्यावर कशाचा प्रभाव आहे, लोकसंस्कृती आणि सामान्य व्यक्तीच्या जीवनात होणाऱ्या घडामोड. दुसरा मुद्दा आहे त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार कोणत्या वर्षी मिळाला, 1981 कोबिता काव्यसंग्रहासाठी. आणि आसामी भाषेतील हे कितवे साहित्यिक आहेत की ज्यांना साहित्य हा पुरस्कार मिळाला, ज्ञानपीठ पुरस्कार, त्याच्यामध्ये तुम्हाला तिसरे व्यक्ती लक्षात येतील, 1979 बी के भट्टाचार्य, 2000 साली इंदिरा गोस्वामी यांच्यानंतर मिळालेला आहे. मग एवढं झाल्यानंतर नीलमणी फुंकन यांच्याबद्दल बराचसा घटक क्लिअर झाला. आता महत्त्वाचा मुद्दा येतो ज्ञानपीठ पुरस्कार.
ज्ञानपीठ पुरस्कार द्यायला सुरुवात कधीपासून झाली आणि ज्ञानपीठ पुरस्काराची स्थापना कधी झाली? आता दोन मुद्दे मी आता फक्त तुम्हाला सांगतो. सुरुवात म्हटलं तर 1965. कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी नक्की मेन्शन करायचं. मी दोन मुद्दे सांगतोय. ज्ञानपीठ पुरस्कार सुरुवात कधी झाली? 1965. ज्ञानपीठ पुरस्काराची स्थापना कोणत्या वर्षी केली होती? स्थापना हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचं आहे, कारण ह्या दोन्ही वर्षामध्ये किंवा दोन्ही घटकामध्ये फरक आहे. ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात कधी झाली? 1965 हे करेक्ट आहे, पण ज्ञानपीठ पुरस्कार स्थापन कधी केला होता तो तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचं आहे, हा मुद्दा. त्याच्यानंतर ज्ञानपीठ पुरस्कार भारतीय ज्ञानपीठ नासाकडून, संस्थापक आहेत साहू जैन, जैन यांच्याकडून स्थापन झालेला होता. साहित्य क्षेत्रातला भारतीय साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च पुरस्कार म्हणून याला ओळखला जातो. आता या ज्ञानपीठ पुरस्कार आयोगाने आत्तापर्यंत जे प्रश्न विचारले तुम्हाला कन्फ्यूज कुठे केले, तर या मुद्द्याला कन्फ्यूज केले की ज्ञानपीठ पुरस्काराचं जे स्वरूप आहे तर ते 11 लाख आहे. बऱ्याच ठिकाणी परीक्षेत MPSC ने देताना तुम्हाला 10 लाख दिले आणि म्हटले यातलं चुकीचं कोणतं, तर 10 लाख येत नाही हे लक्षात घ्या. ज्ञानपीठ पुरस्कार म्हटलं तर या पुरस्काराचं स्वरूप 11 लाख आहे. म्हणजे कन्फ्यूज आत्तापर्यंत जेवढे जेवढे प्रश्न आलेत ना यावर ज्ञानपीठ पुरस्कारावर, तर ह्याच्यावर एक तुम्हाला कन्फ्यूज केले. यानंतर तुम्हाला आणखी कोणत्या घटकावर कन्फ्यूज केले ज्ञानपीठ पुरस्कारातलं, तर तो म्हणजे हा घटक की 1982 कोणत्या सालापूर्वी लेखकाच्या एकाच साहित्य कृतीसाठी दिला जात होता, त्यानंतर तो लेखकाच्या संपूर्ण किंवा एकूण साहित्य कार्यासाठी दिला जातो. 82 पूर्वी हा ना फक्त एकाच साहित्य कृतीसाठी दिला जात होता, ह्या दुसऱ्या मुद्द्याला तुम्ही इथं लक्षात घ्या. आणि तिसरा मुद्दा ज्ञानपीठ पुरस्कारावर आत्तापर्यंत MPSC ने जो कन्फ्यूज केले तो म्हणजे किती भाषासाठी दिला जातो. तर ज्ञानपीठ पुरस्कार हा भारतीय राज्यघटनेतला 8व्या परिशिष्टामध्ये 22 भाषा आहेत, कारण भारतीय राज्यघटना जेव्हा अस्तित्वात आली तेव्हा 14 भाषा होत्या. त्याच्यानंतर 21व्या घटनादुरुस्ती, 71 घटनादुरुस्ती आणि 92 घटनादुरुस्ती, कारण 21व्या घटनादुरुस्तीनुसार सिंधी भाषा ॲड झाली, 71व्या घटनादुरुस्तीनुसार नमक, नेपाळी, मणिपुरी आणि कोकणी या भाषा 8व्या परिशिष्टामध्ये ॲड झाल्या. म्हणजे इथं सिंधी ॲड झाली त्यामुळे 15 भाषा झाल्या, नेपाळी, मणिपुरी, कोकणी 71व्या घटनादुरुस्तीनं ॲड झाल्या त्यामुळे टोटल भाषा झाल्या 18, आणि 92व्या घटनादुरुस्तीनुसार BDMS बोडो, डोगरी, मैथली आणि सैंथली ह्या 4 ॲड झाल्या, त्यामुळे 22 भाषा 8व्या परिशिष्टातल्या. आणि इंग्रजी भाषा 2013 त्याच्यामुळे 23 भाषासाठी दिला जातो, तर 23 भाषासाठी दिला जातो. तर 23 का 24 का 22 याच्यामध्ये कन्फ्यूज केलं होतं. म्हणून ज्ञानपीठ पुरस्कार जेव्हा म्हटलं जातं, सुरुवात 1965, साहू जैन संस्थापक, स्वरूप विचारलं तर 11 लाख रुपये, 1982 पूर्वी हा पुरस्कार लेखकाच्या एका साहित्य कृतीसाठी दिला जात होता, आणि 8व्या परिशिष्टातल्या 22 भाषा प्लस इंग्रजी भाषा कधीपासून? 2013 मिनिमम. एवढे पॉईंट तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवावे लागतात आणि याच्यावर तुमचं फोकस असणं गरजेचं आहे. एवढं लक्षात ठेवा, सिम्पल, अवघड काही नाही आहे. मग आता याच्या अगोदर 55वा 2019 होता, मल्याळी कवी अक्कीतम नंबूथिरी यांना मिळाला होता, 54वा अमिताभ घोष यांना मिळाला होता. ही पॉईंट जाता आता फक्त ऑब्झर्व करू शकता. यानंतर ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या मराठी साहित्यिकांना मिळाला आहे का? यस, वि स खांडेकर, ययाती कादंबरी, 1987 शिरवाडकर, त्यानंतर विंदा करंदीकर, भालचंद नेमाडे 2014 देण्यात आला होता. हिंदू जगण्याचे एक समृद्ध अडगळ, ते त्यांच्या महत्त्वाचे घटक, त्याच्यासाठी पण ते पुस्तकासाठी ते फेमस झाले होते. आणि 4 व्यक्ती आहेत महाराष्ट्र मराठी साहित्यिक विचारलं तर. आता तुम्हाला समजा सिम्पल प्रश्न विचारले, फॉर एक्झाम्पल इथं मी मुद्दामून प्रश्न का ठेवतो आहे की तुम्हाला लक्षात यावं म्हणून. पहिला म्हणजे साहित्य क्षेत्रामधला आहे, सिम्पल आहे. ज्ञानपीठ पुरस्काराची रक्कम विचारली तर 11 लाख नक्की फोकस करा, 10 लाख नाही आहे हे महत्त्वाचं. पहिला ज्ञानपीठ पुरस्कार 1965 जी शंकर कुरुप नाव लक्षात राहू द्या. आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेती पहिली महिला कोण? आशा पूर्णादेवी. तर हा मुद्दा आहेत ना किंवा एवढे जे घटक आहेत ना ते नक्की घटक तुम्ही लक्षात घ्या. ओके, दुसरं महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर आपला अँड्रॉइड ॲप डाउनलोड केलं असेल तर नक्की करा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्याची लिंक पाहायला मिळेल. तर आजच्या भागामध्ये आपण एवढंच पाहतो. इतर अशा नवनवीन घटकासाठी आणि इतर मुद्द्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा. थँक्यू.